सगळ्यांना माहिती आहे की अपाचे जे नंबर प्लेट आहे ते वरती असतील, तर मी खूप दिवसांपासून म्हणतो की मॉडिफिकेशन करून नंबर प्लेटची जागा मी चेंज करणार आहे. तर मी फायनली ती नंबर प्लेट चेंज केले. तुम्ही बघू शकता इथे मी हे ब्रॅकेट बसवलं आहे. फिटिंग खूप सोपे आहे, तुम्ही कुठचाही जवळच्या तुमच्या वर्करकडून ते फिट करून घेऊ शकता. सिम्पल आहे बघा. गाडी चालू कर. हां करतो. खुश आहे कारण खूप दिवसानंतर किंवा 2-3 महिन्यांच्या बरोबर वेळेनुसार आज मी माझी एक इच्छा पूर्ण केली. माझ्या अपाचेच्या नंबर प्लेटचा जो मॉडिफिकेशनचा जी माझी इच्छा होती ती मी आज देसी जुगाड करून फायनली पूर्ण केली. त्यासाठी मी NS200चा ब्रॅकेट घेतला होता आणि तो वेल्डिंग आणि थोडं ग्राइंडिंगने कट करून तो मी आता इन्स्टॉल केला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितलं असाल की वेगवेगळे व्हिडिओ लोकेटर म्हणजे नंबर प्लेट लोकेटरचा व्हिडिओ होता, तर त्याचा मी तुम्हाला शॉर्टने एक डेमो दाखवतो आणि मग पुढे व्हिडिओला सुरुवात करतो. NS200चा नंबर प्लेट ब्रॅकेट आहे, त्याला मी कट करून ह्या पॉईंटच्या इथे त्याला वेल्डिंगने मी बसवलं आहे. तुम्ही बघू शकता वेल्डिंग आहे बघा, इथून तुम्हाला क्लिअरली दिसेल पूर्ण. आणि त्याला मी सपोर्टसाठी प्लेट दिले. तर हा असा आहे. तर मला आता ही नंबर प्लेट काढून इथे बसवायचे. चला तर मग स्टार्ट करूया. तर ह्याच्यासाठी लागेल तुम्ही 10 नंबरचा पाना आणि मी 2 प्रकारचे नळ घेतले आहेत, 1 8 नंबरचा 1 10 नंबरचा. तर आपण हे 2 प्रकार लावू शकतो. आपण ही याला डायरेक्ट फिट करून पण लावू शकतो, पण मी याला ड्रिलिंगने होल केला होता त्यामुळे ते बेकार दिसेल. सो मी याला वरूनच नट करून फिक्स करणार आहे. तर आपण डायरेक्ट फिटवतो तर फिक्सिंग नंतर, कारण प्रोसिजरही सगळ्यांना माहिती आहे की फिक्सिंग कसं करतात. असं फिट केलं, इथं मला 8 नंबरचा बरोबर बोल्ट बसला आहे आणि तुम्ही बघू शकता गाईड्स हा नट बोल्ट आहे. तर मी एक्स्ट्रा एक नट बोल्ट लावून ठेवला आहे. वाटते ओपन जे मला काही चांगली वाटत नाही. सो मी तिथे एक नवीन माझ्याकडे एक नंबर प्लेटचं जुनं ब्रॅकेट आहे ते इन्स्टॉल करणार आहे. तर चला तर मग लगेच इन्स्टॉल करूया. तर मी ते हा इन्स्टॉल केला आहे. तर फायनल लुक असा येतो आहे. फिटिंग तुम्ही बघू शकता, कुठे पण हेडलाईटला जरा पण टच नाही झाले किंवा बॉडी पार्ट जो कंपनीचा आहे त्याला कुठेही टच नाही झाले. आणि इथूनही एवढा पुरेसा गॅप ठेवला आहे जेणेकरून व्हायब्रेशन वगैरे ते हेडलाईटचे ते लागणार नाही. तर फायनली तुम्ही इन्स्टॉल केलं, तुम्ही बघितलं असेल पूर्ण व्हिडिओमध्ये काय, मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्ससुद्धा दाखवले. तर मी तो थोडं चालवून बघितलं की कुठं टच वगैरे होतं का फ्रंट मडगाडला वगैरे, तर कुठेही टच होत नाही. तुम्हालासुद्धा तुमच्या अपाचीला जर इन्स्टॉल करायचं असेल तुम्ही करू शकता. तुम्ही जवळच्या लोकल वेल्डिंग शॉपमध्ये जाऊनसुद्धा ते ब्रॅकेट बनवू शकता आणि तुम्ही ते तुमच्या बाईकला इन्स्टॉल करू शकता. तर तुम्हाला हे माझी आयडिया आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे माझं कदाचित माझ्या बाईकवरती नंबर प्लेटचं लास्ट मॉडिफिकेशन असणार आहे, कारण ते मी वेल्डिंगने फायनली एकदम लास्टपर्यंत हे केलं आहे, वेल्ड करून ठेवलं आहे जेणेकरून मला ते पुन्हा काढायचं नाही आहे आणि मला हाच लुक फायनल ठेवायचा माझ्या बाईकचा. तर व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.